नमस्कार नमस्कार। मी महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेवर चर्चा करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातल्या कागवाड जवळ मी इथं आलेलो आहे आणि विशेषतः शिवराम बोरगावकर यांचा खूप जुना लोकनाट्य तमाशा मी पण एकदा पाहिलेला होता 1900 माझ्या माहितीप्रमाणे 1889 आणि त्यावेळेला त्यांचं कानडी टोनिंग आणि ती त्यांची भाषा त्यांची नाही मी पाहिली पण लोक नंतर मी तमाशाचा अभ्यास नंतर ते सांगत होते की त्यांची एक भाषा विचित्र स्वतंत्र असायचं। मी आता त्यांचे चिरंजीव आणि लोककलावंत म्हणून काम केलेले बाबूराव बोरगावकर यांच्या त्यांनी स्वतः व्यवसाय बदललेल्या असा एक त्यांचा जो पेट्रोल पंप आहे तिथं मी आलेलो आहे आणि खूप आदरानं मला त्यांनी स्वीकारलं आणि आपला स्वतःचा जीवन प्रवास माझ्यासमोर उलगडायला लागलेले आहेत। तर बाबूरावजी मला एक सांगा की तुम्हाला हे बोलताना कंटाळा येत नाही? मी बघतो तुम्ही एक लोक कलावंत आहे, तुम्ही कानडी शिकला आणि मराठी लिहायला लागला, मराठीची आस्था तुमच्या मनात निर्माण झाली, मला सांगा हे कानडी आणि मराठीचं जरा भाषिक काय नात आहे? नाही, भाषिक म्हणजे कसं, शाळा कानडी झालेली आणि माध्यम मी स्वीकारलं मराठी। हो, इकडे तमाशात। हो, त्या तमाशात सुरुवातीच्या वेळेला जरा मला जड वाटलंच की ते मराठी बोलायला, कारण कसं आहे कानडी ही जी भाषा आहे ती द्रविडी आहे, तिचं सगळं लिपी, तिचा उच्चार सगळं वेगळे आणि मराठीची आणि हिंदीची ही देवनागरी लिपी, त्यामुळे याच्यात तुमचं कसा मेळ झाला? कसा मेळ झाला म्हणजे आता शाळेत हिंदी विषय असतोय आमचा, त्यामुळे ती लिपी जी देवनागरी लिपी त्याला लागली, त्यामुळे अक्षर ओळख झाली मराठीची। आणि एक तर घरी आमच्या मराठीच भाषा चालते, कारण सीमा भागावर आम्ही असल्यामुळे मराठीच बोलू। शाळा जरी आम्ही सगळे भाऊ कानडी शिकलेलो असलो तरी मुलुक मराठी आहे, मुलुक मराठी, घरची म्हणजे मातृभाषा मराठीच होती। खरं जरा कानडी टच त्याला लागायचा, मग ते स्टेजवर आल्यानंतर थोड्या दिवस मलाही त्रास झाला त्याचा, जसं मग मराठी वाङ्मयाचा मराठी सब्जेक्टचा अभ्यास करत गेला तसं तसं माझी भाषा थोडीशी सुधारत गेली आणि मग मी मराठीच बनून राहिलो। म्हणजे मराठीमध्ये तुमचा कानडी शब्द आले का? नाही, सुरुवातीला यायचे, सुरुवातीला। उदाहरणार्थ कुठला शब्द एखाद्या भागात वट्ट, एकूण आपण जसं म्हणतो की नाही, एकूण तुम्हाला हे चर्चा करायचीच होती, तर असं जर म्हणायचं झालं वट्ट तुम्हाला चर्चा करायची होती, वट्ट शब्द, बरोबर वट्ट शब्द, असं रघुबाबा ह्याच्यावर मला लय चिरवायचे सारखं मला वट्ट आले बघा। म्हणजे हे सगळं आणि हे सगळं आपलं अक्का अण्णा अप्पा हे सगळे कानडीच आहे, मराठी सीमा भागात असल्यामुळे आमच्या सांगलीच्या। आता बघा वडील जरा माणसांना आपण अण्णा म्हणतोय, आपण तात्या म्हणतोय, आपण काका म्हणतोय, हो कानडी याच्यात तेच असतात ना, अक्का शब्द, अक्का आव्हा शब्द, मोठ्या बहिणीला अक्का म्हणणं, हो आव्हा तर हे कानडीमध्ये आईला बोलतात सोडा, हो अक्का हे मराठी ते बोलतात तिकडे म्हणतात मोठ्या बहिणीला, मोठ्या बहिणीला, हे सगळं मराठीत आलेले शब्द आहेत, आलेले सीमा भागाचा परिणाम आहे, सीमा भागाचा, हे पुणे जिल्ह्यात दिसत नाही आपल्या, पण सांगलीच्या जत कवटेमांका तासगाव या भागात किंवा कोल्हापूरच्या हातकलंगडे तालुका शिरोळ तालुका सीमा भागावर सगळा हा परिणाम झालेलाच आहे। भाषेचा देवाणघेवाण झाली, देवाणघेवाण म्हणजे काय, आता महाराष्ट्रातल्या मुली इकडनं आणत आहेत, कर्नाटकातल्या मुली महाराष्ट्रात आणत आहेत, हो येणं जाणं चालू झाले, येणं जाणं मराठी कानडी, मराठी कानडी चालू झाले, ह्याची शब्द चार त्यांच्याकडे जातात, त्यांची चार देवाणघेवाण चालू झाली ना शब्दांची। सीमा भागात 22 किलोमीटरवर कानडी पण आणि मराठी पण दोन्ही पण भाषा येतात, दोन्ही पण भाषा येतात, त्यामुळे तो परिणाम आहे, तो परिणाम आहे, दोन्ही भाषा आल्यामुळे तो परिणाम जाणवतोय तसा। हा सगळा भाषिक परिणाम असताना या परिसरामध्ये तमाशा फड चालवणं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानडी सुद्धा भाषेतले काही इतिहास नेणं, मला एक सांगा की तुम्ही हे सगळं करत होता आणि कानडी भागात राहत होता, सगळे विषय तुमच्या वगनाट्याला असा एखादा प्रसंग घटना किंवा इकडे घडलेली एखादी घटना, कानडी पण तुम्ही विषय घेत होता? नाही, कानडी मला घटना कुठल्याही परिसरामध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये दिसू द्या, ती जर घटना मला जरा घ्यावा अशी वाटली, अबा हे समाजासाठी कामाची आहे, समाजाला ही घटना दाखवणं किंवा ते ह्याच्यावर रंगमंचकावर आणणं गरजेचंच आहे असं वाटलं की ती घटना मी लिहायला घेतो। इकडे एखादा कानडी भागात लिहिलेला कर्नाटकात एक घटना घडलेली होती म्हणजे आमच्या धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये, युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये घटना घडलेली होती की त्या हॉस्टेलची ती सुपरिंटेंडेंट होती ना, ती
बरोबर लेडीज ना सुप्रिंटेंडेंट त्या हॉस्टेलची रेक्टर ती मोठ्या मोठ्या लोकांना त्या मुली पुरवायची हॉस्टेल मधल्या गैरव्यवहार चाललेला आणि त्या मुलींच्यावर प्रेशर होतो दबाव आणून त्यांना भीती घालून त्यांना हे म्हणजे जे घडत होत मग ते पेपरला यायचं बातम्या यायच्या त्यावेळी पकडलेलं ते रॅकेट सगळं पकडलेलं म्हणजे हे घडते चुकीचं घडते आता सर्वसामान्य माणूस आपल्या मुलीला कसं शिकायला पाठवेल मग बाहेरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर पाठवायचं झालं मोठ्या शहराला जर मुलीला पाठवायचं झालं तर माणूस विचार करणार अशा जर घटना घडायला लागल्या तर आता हे घटना का घडतात कोणी घडवल्या कशा घडवल्या आणि त्या घडणार नाहीत याची शाश्वती कोण देणार समाज घ्यायला पाहिजे याची याच्याकरता त्या विषयावरचा मी एक वगनाट्य लिहिला किती साल आहे ते साल असं 90 नंतर 87-88 असेल बरोबर 87-88 ते कुठलं वगनाट्य वाटत ते वगनाट्याचं नाव बघा रक्ताने धुतला कलंक रक्ताने धुतला कलंक चांगलं त्यात मी वकिलाचं काम करायचा कोर्ट सीन भी दाखवलेला चांगला ती केस स्टँड झालेली दाखवली भूमिका अशी रंगत जायची त्याच्या आणि लोक तो एक वेगळा विषय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या पर्यंत गेला सगळे जेवढे विषय माझ्या पद्धतीने जेवढे शक्य झाले तेवढे सगळे विषय मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय बाबरावजी खूप सुंदर तुम्ही वगनाट्यासाठी आपलं स्वतःचं जीवन समर्पित केलं आणि आपल्या स्वतःच्या वडिलांचा आणि आपल्या स्वतःच्या नावाचा सुद्धा त्या बोर्डावरचं नाव तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलं याच्यातला एखादा संवाद तुम्हाला आता आता तेवढा आहे झटपट काय आवडणार नाही आठवणार नाही तेवढा संवाद कारण ते बरेच दिवस झाले ना 12 वर्षाचा गॅप पडलाय ना तो त्यामुळे ते वेडेवाकडा समाज बोलायचं मलाही आवडत नाही एकतर कट टू कट ते पाहिजे तसे केलेलं हे सगळं तुम्ही सांगत राहिला आणि मग कर्नाटक मध्ये तुम्ही असल्यामुळं कर्नाटक मध्ये काय अडचणी आल्या का ह्याच्या बाबतीत म्हणजे बाबा ही तिकडं तुम्ही एवढं सेवा करताय मग इकडं महाराष्ट्रामध्ये एवढं तुम्ही तमाशाकडे चालवताय मग इथं काय अडचणी लोकांनी अडचणी निर्माण केल्या नाही अडचणी काय नाही सपोर्ट केलाय लोकांनी सहकार्य केलंय आमच्याकडचे कारणी लोक आहेत ना ते सुद्धा तमाशा बघतात आणि खूप चांगलं सहकार्य करतात प्रोत्साहन देतात कांडी लोक सुद्धा आणि कारण तो त्यांना माहिती असलेला विषय आहे ना तमाशा हा प्रकार त्यांनी नाही हे झालं बाउंड्रीवर मराठी पण येत महाराष्ट्र पण आहे पण तुम्ही प्युअर कानडी भागात तमाशा घेऊन गेला गेलोच नाही कधी तिकडे आणि तमाशा हा नावच त्या माहिती नाही मग हिथून प्युअर कानडी भाग कुठून सुरू होतो आता बेळगावच्या पुढे ते धारवाड दाटलं धारवाड संपलं कानडी भागात आणि इकडे चिकोडीपासून पण इकडे बेळगाव पर्यंत सगळं मराठी भागच लागतो बेळगाव मराठी चालते विजापूर हा विजापूरला इकडं नाही बाउंड्रीवर बाउंड्रीची गावं जी आहेत ना विजापूर जिल्ह्यातली गावं बाउंड्रीवरची असू द्या म्हणजे इधर गुलबर्गा जिल्ह्याची बाउंड्री असू द्या सगळी मराठी भाग आहे म्हणजे मराठी भागामध्ये मराठी तमाशा लोकांना माहित आहे आणि तो तुमचा तमाशा त्यांनी लोकांनी बघितला या परिसरात सुद्धा शिवराम बोरगावकर बाबुराव बोरगावकर यांचं नाव लोकांना माहित आहे आणि त्या भाषेची म्हणजे तुम्ही एका नाहीये दोन भाषेची सेवा केली कानडी आणि मराठी या भाषेची सेवा केली मी म्हणतोय की तुम्ही ते भाषिक तर आहेत पण ही भाषा लोकांच्या पर्यंत तुम्ही नेली लोकांना त्या भाषेविषयीची आवड व आस्था निर्माण केली तुम्हाला कर्नाटकच्या या परिसरातल्या लोकांनी काय तुमचं कौतुक सत्कार किंवा कुठं काय सांगितलं कौतुक केलं आमच्या वडिलांचा सत्कार केला होता बेंगलोरला त्या काळचे गव्हर्नर होते कर्नाटक सरकारनं कलावंत म्हणून कला हे नाटक अकॅडमी कर्नाटक सरकारच्या वतीने दिलाय वडिलांना सीमावर्तीय भागातले कलाकार चांगले कलाकार त्यांनी मराठी कानडी म्हणजे त्यावेळी ते पारिजात मध्ये पण काम करायचे ना दोन्ही भाषेची सेवा केल्याबद्दल त्यांना नाटक अकॅडमी पुरस्कार कर्नाटक सरकारमध्ये त्या कर्नाटकचे राज्यपाल हा राज्यपालांचे असते बरोबर हे पारिजात नावाचा कला प्रकार इथं आहे आता नाही आता संपूर्ण त्यावेळी होता तो जसा तोच की म्हणजे जसा भेदिक शाहिरी आमच्याकडे जसा तुमची भागवत नाटक मंडळी कर्नाटकची आहे किंवा यक्षगान यक्षगान जसा एक पारिजातक कला त्यात वडील काम करायचे काम त्याची दखल घेऊन कर्नाटक सरकारनं तुम्हाला त्याची दखल म्हणा किंवा कर्नाटकात वास्तव्य असल्यामुळे म्हणा किंवा कर्नाटकच्या ह्या परिसरात सर्वत्र सेवा करतोय की आम्ही हो दोन तीन जिल्ह्यातले कार्यक्रम करतोय आम्ही हो बेळगाव जिल्हा असू द्या इकडं
गेलो की आम्ही बिदर बरोबर आता खाली तिकडे लातूर बोलतो गेलो ना बॉन्ड्रेस आहे ना एका स्थळात आता सोलापुरात तुम्ही गेला आंध्रची बॉन्ड्री आता सोलापूर मध्ये गेला तिथले मराठी लोक मराठी कसे बोलतात तुम्ही बघितलंय बारकाईनं लक्ष देऊन तितक्या आंध्रच्या हिंदी कांदी कांदी सोलापुरात नेहमी लोक अक्कलकोटला वगैरे तीच असते कांदीच माणसं मग ती कांडी माणसं ते मराठी बोलल्यामुळं मराठी माणसांना सुद्धा सवय तीच लागली त्याच प्रकारे मराठी बोलायची त्या ट्यून वरच बोलतात ते मराठी बरोबर मला असे वाटलं त्या सोलापुरात गेल्यावर तिथं की तिथला मराठी माणूस ह्या प्रकारे कानडाच्या ट्यून वरच बोलतोय आणि कांडी माणूस तर त्या ट्यून वर बोललेला परंतु मराठी माणसाचा ट्यून सुद्धा तसंच येतोय हे विशेष म्हटलं तुमचे वडील सुद्धा काय वेळा तिकडे मराठी कांडी लोक सांगायचे आता सांगतात लोक त्याला रागवताना सुद्धा कानडी टोनी मध्ये त्यानंतर त्यांना काही समजून सांगताना पण किंवा हेल त्या कानडीचाच असतात आता सगळे कलावंत मला जे भेटले ते सांगतात नाही कानडी हेलच असायचे आमच्या वडिलांचे ते त्यांचे भाषेची स्टाईलच होती ते शेवटपर्यंत त्यांची मराठी बोलायचे चांगले ते हो तो मध्ये मध्ये असा कुठला तरी एक शब्द जायचाच ना किती आम्ही झाकण्याचा प्रयत्न केला तरी एखादा एखादा टच राहतो खूप सुंदर खर तर मी या ठिकाणी शिवराम बोरगावकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि बाबूराव बोरगावकर यांनी त्यांचं चालवलेला वारसा आणि त्यांनी स्वतः लिहिलेली वगनाट्य आणि आज ते जवळजवळ 12-13 वर्षापासून जवळजवळ आज त्या तमाशा व्यवसायापासून तुम्ही बाजूला आहे आणि मुक्त म्हणजे पूर्ण तुम्ही त्या व्यवसायाला रामराम केलेला आहे आणि त्यामुळे कलेला नाही व्यवसायाला कलेला नाही आणि आता सुद्धा ते स्वतः वर्षातनं एकदा एखाद्या तमाशा फडामध्ये उभं राहून आपली स्वतःची कलेचं छंद जपतात आणि हे खूप मोठं काम आहे मला तर त्यांचं एक काम खूप म्हणजे हे त्या व्यवसायापासून ते बाजूला जाऊन आपली स्वतःची मुलं शिकली त्यानंतर आपल्या मुलांच्या प्रवास जीवन प्रवासामध्ये ते स्वतः वेळ द्यायला आपल्याला यायला लागला कारण 8-8 महिने बाहेर कलावंत असतो तेव्हा त्याच्या कुटुंबाकडे पूर्ण त्याचं दुर्लक्ष आणि मग तो व्यसनात पण अडकतो ही गोष्ट एकंदरीत असते खूप तुम्ही चांगला खरं तर माझ्याशी संवाद साधलेला आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद